नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. देशाच्या अनेक भागांमध्ये सूर्य उपासनेचा सर्वात मोठा सण छठ पूजा साजरा केला जातो. आपली संस्कृती, श्रद्धा निसर्गाशी किती खोलवर जोडलेली आहे याचा पुरावा म्हणजे सूर्यपूजेची परंपरा आहे. त्यानिमित्त पनवेल शहरातील वडाळे तलाव, खांदेश्वर येथील तलाव आणि नवीन पनवेल येथील आदई तलावाजवळ छठ पूजेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. या पूजेला भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी भेट देत दर्शन घेतले आणि जल अर्पण केले. यावेळी माजी महापौर डॉ कविता चौधना, भाजप प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, माजी नगरसेविका राजश्री वावेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिवाळीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने नवीन पनवेल येथे श्री सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. या दुर्गदर्शन सोहळ्यात विविध उपक्रम प्रतिष्ठानकडून राबवण्यात आले असून या सोहळ्याची दीपोत्सवाने सांगता करण्यात आली. जनमानसात इतिहासाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच गडकोटांप्रती आदरभाव निर्माण व्हावा या उद्देशाने प्रतिष्ठान गेली 16 वर्षे सातत्याने पुणे तसेच पनवेल येथे कार्य करत आहे. पनवेल विभागाचे संघटक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत राजे शिवराय प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. रयत शिक्षण संस्थेच्या जासे येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजच्या शैक्षणिक संकुलात सोमवारी राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांमार्फत राष्ट्रीय एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन राष्ट्रीय एकात्मतेवर घोषणा देऊन रॅली काढली. या कार्यक्रमासाठी कामगार नेते सुरेश पाटील, रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. पनवेल तालुक्यातील शेडू येथील जय मल्हार सोसायटीचे कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाचे भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी जुने नवीन असा कोणताही भेदभाव न करता सोसायटीच्या नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन दिले. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी उद्योजक गजानन खबाळे, कामगार सेलचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सुभाष जेठी पाटील, युवा नेते योगेश लहाने यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. गुजरातमधील मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला 100 वर्षे जुना झुलता पूर कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 140 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेनंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त होत आहे. दरम्यान पूल कोसळतानाचे CCTV फुटेज समोर आले असून यामध्ये काही तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहेत. या हुल्लडबाजीमुळेच दुर्घटना झाल्याचा दावा काही साक्षीदार करत आहेत. CCTV पुलावर तरुणांची गर्दी असल्याचे दिसत आहे. यावेळी काही तरुण फोटोशूट करत असताना त्यांच्या पुढे उभे असणारे तरुण पुलावर उड्या मारताना दिसत आहे. त्यानंतर काही वेळातच पूल कोसळतो आणि सर्वजण खाली नदीत पडतात. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दरम्यान पूल दुर्घटनेप्रकरणी कारवाई सुरुवात झाली असून या पुलाचे नूतनीकरण करणाऱ्या कंपनीच्या 2 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. रायगडची कन्या रुचा कृष्णकांत दरेकर हिची भारतीय लष्करात लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्ती झाली आहे. याबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रुचाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याची भावना व्यक्त होत आहे. मूळची पळसदरी येथे रहिवासी असलेली रुचा हिने रसायनी येथील पिल्लई कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेतून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्याचप्रमाणे घाटकोपर येथील RJ झुंझुनवाला कॉलेजमध्ये MTechची पदवी घेतली. त्यानंतर तिने DTSची ही परीक्षा दिली. या परीक्षेतून तिची निवड झाली आणि बंगळुरूला सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड परीक्षेत यश मिळवल्यानंतर चेन्नई येथे ऑफिसर अकॅडमीत तिचे ट्रेनिंग सुरू झाले. या कॅडेटची पासिंग आउट परेड होऊन भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट ऑफिसर या पदावर रुचाची नियुक्ती झाली आहे. भारतीय लष्करात लेफ्टनंट ऑफिसर म्हणून नियुक्त झाल्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे. रायगड जिल्ह्यातील एकही प्रकल्प बाहेर गेलेला नाही. रायगडमधील 4 प्रकल्प रायगडमध्येच होणार.
बळड्रग पार्क राज्य शासनामार्फत उभारण्यात येईल. जिल्ह्यात आणखी काही प्रकल्प आणण्याचा आमचा प्रयत्न आहे अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी अलिबाग येथे पत्रकार परिषदेत दिली. रायगड जिल्ह्यातील जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार सोमवारी आयोजित करण्यात आला होता. या जनता दरबारानंतर पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. जिल्ह्यातील प्रकल्प रद्द झाले असा खोटा प्रचार करून काही लोक जनतेची दिशाभूल करत आहेत. रायगडमधील प्रकल्प रायगडमध्येच होणार. या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे जनतेने हे प्रकल्प स्वीकारावेत, या प्रकल्पांना विरोध करू नये असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. आम्ही पिरकोनकर समूहाच्या वतीने आयोजित 5व्या दिवाळी गडकिल्ल्याचे स्पर्धेचे बक्षीस वितरण रविवारी झाले. पिरकोन येथील पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सर्व स्पर्धक किल्लेदारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. पारितोषिकांसाठी अशोक मंगल गावन यांनी सहकार्य केले. गडकिल्ल्यांच्या या उरण तालुकास्तरीय स्पर्धेत जवळपास 75 प्रतिकृती नोंदवल्या गेल्या. या स्पर्धेत कांबळीवाडी ग्रुपच्या शिवनेरी किल्ल्यास प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले. या बक्षीस वितरण कार्यक्रमाला जगदीश गावण, अजय शिरकर, मनीष पाटील, नागेंद्र म्हात्रे, शेखर म्हात्रे, चंद्रशेखर भूमकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. केंद्र सरकारने महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासह आगामी वर्षात राज्यात टेक्सटाईल क्लस्टर उभारण्यात येणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आजच केंद्र सरकारने राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाअंतर्गत महाराष्ट्रासाठी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा केली आहे. आगामी काळात महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भविष्यात सर्वाधिक गुंतवणूक आणि रोजगार हा इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही एक भेटच आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव MIDC येथे हे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर साकारले जाणार आहे. त्या माध्यमातून सुमारे 2 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे 5,000 वर रोजगार निर्माण होतील असे त्यांनी सांगितले. नवी मुंबई शहरात छठ पूजा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. नवी मुंबई शहरात पाम बीच रोडवरील ज्वेल ऑफ नवी मुंबई या परिसरात तसेच शहरातील विविध तलावांच्या ठिकाणी छठ पूजेचा उत्साह सुरू आहे. 3 दिवस चालणाऱ्या उत्सवाचा सोमवारी 2रा दिवस होता. या उत्सवानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांनी छठ पूजेचे आयोजन केले आहे. नवी मुंबई शहरात विविध जाती धर्माचे तसेच विविध प्रांतातून आलेले नागरिक राहतात. यामध्ये बिहार, उत्तर प्रदेश या विभागातील नागरिकांची संख्याही खूप मोठी आहे. या उत्सवासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार शहरातील विविध तलावांच्या ठिकाणी तसेच पाम बीच या खाडी किनारी हा उत्सव साजरा करण्यात आला. मराठी भाषेतील आद्य शिलालेख असलेल्या आक्षी शिलालेखाचे जतन रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले असून या कामाचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना तसेच जिल्हा नियोजन समितीने निधी उपलब्ध करून दिला होता. मराठी भाषेतील आद्य शिलालेख तसेच आणखी एक शिलालेख असे 2 शिलालेख आक्षी गावात रस्त्याच्या कडेला दुर्लक्षित अवस्थेत उभे होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शिलालेखाची पाहणी करत शिलालेख जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत प्राप्त निधीतून आक्षी शिलालेखाचे येथील समुद्रकिनारी असलेल्या साई मंदिर परिसरात सुयोग्य जागेत प्रस्थापित करणे आणि परिसर सुशोभीकरण करण्यात आले. या कामांचे उद्घाटन उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 6व्या नदीवरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलाच्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी कोणी राजकीय दबाव आणून या कामाची निविदा प्रक्रिया लांबवत असेल तर ती चालणार नाही. आजच निविदा प्रक्रिया पूर्ण करून 8 दिवसांमध्ये पुलाचे काम सुरू करा असे आदेश रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. जनता दरबार घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत सोमवारी अलिबागला आले होते. त्यापूर्वी त्यांनी राजस्व सभागृहात आंबेत पूल आणि अलिबाग तालुक्यातील सबरकुंड धरणाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत काम सुरू का होत नाही असा प्रश्न विचारत 8 दिवसांमध्ये काम सुरू करण्याचे निर्देश दिले. कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीमध्ये कार घुसून 7 वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथे घडली. कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील काही भाविक कार्तिकीसाठी पायी निघाले होते. सांगोला तालुक्यामधील जुनोनी गावाजवळ एका कारने दिंडीतील वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले आहेत. अपघाताचे वृत्त समजता सांगोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे.